नमस्कार मंडळी, मी संपदा ई साक्षरमध्ये तुमच्यासाठी घेऊन आले आहे एक नवीन व्हिडिओ. मंडळी, ह्यावर्षी आलेल्या व्हॉट्सअप फीचर अपडेट्समधलं सगळ्यात बेस्ट फीचर म्हणजे व्हॉट्सअप स्टेटस. तुम्ही तुमच्या व्हॉट्सअप ॲप्लिकेशनमध्येही बऱ्याच जणांची अशी व्हॉट्सअप स्टेटस बघितली असेल. तर ही व्हॉट्सअप स्टेटस कशी बघतात, कशी अपडेट करतात किंवा त्याची प्रायव्हसी सेटिंग्स कशी करतात हे सगळं जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा. व्हॉट्सअप स्टेटस विषयी बऱ्याच गोष्टी आपण या व्हिडिओमध्ये शिकणार आहोत. इतरांची व्हॉट्सअप स्टेटस कशी बघावीत किंवा तुमचं स्वतःचं व्हॉट्सअप स्टेटस कसं अपडेट करावं, कसं शेअर करावं हे सगळं आपण पहिल्या अर्ध्या भागात बघणार आहोत. आणि जेव्हा तुम्ही एखाद्या सोशल ॲप्लिकेशनवरती तुमचे फोटोज किंवा व्हिडिओज शेअर करता तेव्हा ते कोणाबरोबर शेअर होतात किंवा त्याची प्रायव्हसी कशी मेंटेन करावी हे सगळंही तुम्हाला माहिती असणं खूप गरजेचं आहे. त्यामुळे व्हिडिओच्या पुढच्या अर्ध्या भागामध्ये आपण तुमच्या व्हॉट्सअप स्टेटसच्या प्रायव्हसी सेटिंग्स विषयी शिकणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया. आता तुम्हाला इथे माझा मोबाईल स्क्रीन दिसतो आहे. यामध्ये सगळ्यात आधी आपण व्हॉट्सअपचं ॲप्लिकेशन ओपन करणार आहोत. हे ॲप्लिकेशन ओपन केल्यानंतर इथे तुम्हाला तीन टॅब दिसतील, चॅट्स, दुसरा असेल स्टेटसचा टॅब आणि तिसरा आहे कॉल्सचा. व्हॉट्सॲपमध्ये स्टेटस चेंज करण्यासाठी आपण ह्या स्टेटस टॅबवरती जाणार आहोत. आता इकडे तुम्हाला तुमच्या कॉन्टॅक्ट्सपैकी ज्यांनी ज्यांनी स्टेटस अपडेट केलं आहे त्यांची स्टेटस तुम्हाला इकडे दिसतील. जसं की माझी एक मैत्रीण आहे पल्लवी, तिने इथे स्टेटस अपडेट केलं आहे. हे आपण स्टेटस उघडून बघूया. इथे जर तुम्ही वरती बघाल इथे तुम्हाला ब्रेक केलेल्या चार रेषा दिसतील. याचा अर्थ हिच्या स्टेटसमध्ये चार इमेजेस किंवा चार स्लाइड्स आहेत. यातली प्रत्येक इमेज काही ठराविक वेळासाठी तुम्हाला तुमच्या स्क्रीनवरती दिसेल. आता समजा ही इमेज दिसत असताना मला पुढची इमेज बघायची आहे तर ह्या स्क्रीनवरती कुठेही तुम्ही एकदा टॅप करू शकता तर पुढची इमेज होईल, अजून एकदा टॅप केल्यावरती अजून पुढची इमेज ओपन होईल. हेच मला जर मागची इमेज बघायची असेल तर तुमच्या मोबाईल स्क्रीनच्या एकदम डावीकडच्या कडेला जर तुम्ही टॅप केलं तर तुम्ही मागच्या इमेजवर जाऊ शकता. जसं की ह्या एजला मी इथे आत्ता टॅप केल्यावरती परत एकदा मागची इमेज ओपन होईल आणि बाकी कुठेही जर तुम्ही स्क्रीनवरती टॅप केलं तर पुढची इमेज तुम्ही बघू शकता. आता समजा जसं ह्यातल्या प्रत्येक इमेजवरती काही टेक्स्ट लिहिलेलं आहे, हे वाचण्यासाठी ह्यातली कुठलीही इमेज थोड्या वेळ मला स्क्रीनवर तशीच ठेवायची आहे तर आपण काय करू शकतो. आता जसं की हे स्टेटस दिसतंय, हे स्टेटस चालू असताना स्क्रीनवरती कुठेही तुमच्या बोटाने एकदा टॅप करून ठेवा. जोपर्यंत तुम्ही स्क्रीनवर तुमचं बोट होल्ड केलेलं आहे तोपर्यंत ती स्टेटस इमेज किंवा व्हिडिओ जे काही डिस्प्ले होत असेल ते तिकडे पॉज होईल, म्हणजेच पुढची इमेज ओपन होणार नाही. त्यामुळे कुठलीही इमेज जर तुम्हाला थांबून थोडा वेळ घेऊन बघायची असेल तर त्या इमेजवरती तुम्ही बोटाने टॅप करून ठेवू शकता. नंतर तुमच्या हाताच्या दोन बोटांचा वापर करून तुम्ही ही इमेज झूम करू शकता किंवा पुन्हा झूम आउटही करू शकता. कोणतंही स्टेटस बघितल्यानंतर तुम्ही त्या स्टेटसवरती रिप्लायही करू शकता. म्हणजे समजा ह्या फोटोवरती आता मला रिप्लाय करायचा आहे तर खाली हे जे रिप्लाय बटन आहे ह्या बटनवरती मी टॅप करणार आहे. इथे टॅप केल्यानंतर हे बघा, इथे तुम्हाला त्या व्यक्तीचं नाव दिसेल, ते स्टेटस दिसत आहे आणि ह्याच्यावरती मी हा रिप्लाय करणार आहे. हा मेसेज आता पल्लवी हेडाऊला गेलेला असेल. तसंच तुम्ही ह्या प्रकारे तुम्हाला काही टेक्स्ट लिहायचं असेल तर ते टेक्स्ट तुम्ही लिहू शकता किंवा एखादी स्माइली ऍड करू शकता. हे झालं इतरांनी अपडेट केलेली स्टेटस बघण्याविषयी. आता तुम्हाला जर तुमचं स्वतःचं असं स्टेटस अपडेट करायचं असेल तर ते कसं करता येतं ते बघूया. एकतर तुम्ही इथे माय स्टेटसवरती टॅप करून तुमचं स्टेटस अपडेट करू शकता किंवा वरती इथे जे चॅट्स लिहिलेलं आहे त्याच्या आधी जर तुम्ही बघाल तर इकडे तुम्हाला एक कॅमेराचा आयकॉन दिसेल. ह्या आयकॉनवरती टॅप करूनही तुम्ही लाईव्ह फोटो किंवा व्हिडिओ घेऊन किंवा जसं तुम्ही खाली बघाल तुमच्या गॅलरीमध्ये ऑलरेडी असणारे फोटोज किंवा व्हिडिओज इथे अपलोड करून तुमचं स्टेटस अपडेट करू शकता. तसंच खालीही तुम्हाला इथे ग्रीन कलरचा कॅमेरा आयकॉन दिसेल, ह्यावर टॅप करूनही तुम्ही काहीही स्टेटस अपडेट करू शकता. जसं की आता मी इथे ऑलरेडी माझ्या गॅलरीमध्ये असलेली एक इमेज अपलोड करणार आहे, ह्यावर एक कोट लिहिलेला आहे
ही इमेज मला माझं स्टेटस म्हणून अपलोड करायची आहे. इथे जर तुम्ही वरती बघाल तर इथे इमेज एडिटिंगचे काही ऑप्शन्स आहेत, हे वापरून तुम्ही ही इमेज क्रॉप करू शकता किंवा ह्यामध्ये काही स्माइलीज ऍड करू शकता किंवा ह्या इमेजवरती काही लिहू शकता किंवा या पेन्सिलने काहीही ड्रॉ करू शकता. आत्ता आपण इथे फक्त ही इमेज क्रॉप करणार आहोत. हा जो खालचा पांढऱ्या कलरचा पोर्शन आहे हा मला नको आहे, म्हणून मी ही क्रॉप करण्यासाठी जी विंडो आहे ती इथे ॲडजस्ट केली आहे. आता जर तुम्ही बघाल तर इथे फक्त तो ग्रे कलरचा जो पार्ट आहे तो सिलेक्ट झालेला आहे. आता डनवर टॅप करून इकडे ही तुमची फायनल इमेज आलेली आहे. ही मला आता स्टेटस म्हणून अपडेट करायची आहे. त्यापूर्वी जर खाली तुम्ही बघाल तर इकडे तुम्हाला दिसेल स्वाईप अप फॉर फिल्टर्स. इकडे वरच्या दिशेने स्वाईप केल्यानंतर तुम्हाला इथे काही फिल्टर्स दिसतील, म्हणजे तुमची इमेज कशी दिसेल त्याची स्टाईल तुम्ही बदलू शकता. जसं की इथे तुम्हाला प्रत्येक ह्याच्यावर टॅप केल्यावर त्याचा कलर चेंज झालेला दिसेल. इकडे हा कलर मला चांगला वाटतो आहे, माझ्या स्टेटससाठी ही स्टाईल मी सिलेक्ट केलेली आहे. इथे तुम्हाला काही द्यायचं असेल तर ह्या इमेजविषयी तुम्ही कॅप्शन देऊ शकता, म्हणजे तुम्हाला जर काही खाली नोट लिहायची असेल, काही माहिती लिहायची असेल तर ती तुम्ही लिहू शकता. आणि ह्या आयकॉनवरती टॅप करून तुम्हाला पाहिजे तर तुम्ही ह्यात अजून पिक्चर्सही ॲड करू शकता. सध्या मी ही एकच इमेज स्टेटस म्हणून अपलोड करणार आहे. ही एडिट करून झाल्यानंतर ह्या ग्रीन कलरच्या आयकॉनवरती टॅप करूया. सेंडिंग स्टेटस अपडेट असा मेसेज तुम्हाला इथे आलेला दिसेल. आणि इथे आता तुम्हाला माय स्टेटसच्या इथे आपलं स्टेटस अपडेट झालेलं दिसेल. ह्या माय स्टेटसच्या खाली जर तुम्ही बघितलं तर 1 मिनिट ॲगो जे लिहून आलेलं आहे तिथे तुम्हाला तुमची वेळ दिसेल की तुम्ही किती वाजता किंवा किती वेळापूर्वी हे स्टेटस अपडेट केलेलं आहे. तुम्ही अपलोड केलेलं कोणतंही स्टेटस हे तुम्हाला किंवा बाकीच्यांना, म्हणजे तुमच्या कॉन्टॅक्ट्समधल्या बाकी लोकांना सुद्धा 24 तासापर्यंत दिसू शकतं. त्यामुळे 24 तासानंतर किंवा दुसऱ्या दिवशी वगैरे जर तुम्ही हे बघाल तर हे स्टेटस तुम्हाला दिसणार नाही. आता ह्या स्टेटसमध्ये थोड्या वेळाने मला आणखी एखादी इमेज ॲड करावीशी वाटली तर तीही मी करू शकते. ती ॲड केलेली इमेज माझ्या ह्याच करंट स्टेटसमध्ये ॲड होईल. जसं की मी आता पुन्हा इथे कॅमेरा आयकॉनवरती टॅप करते आहे. इकडून ही अजून एक इमेज माझ्याकडे आहे, ही मी इथे वापरणार आहे. ही इमेज सिलेक्ट झाल्यानंतर इथे ग्रीन बटनवरती टॅप करूया. आत्ता जर तुम्ही इथे बघाल तर ह्या माय स्टेटसमध्ये तुम्हाला त्याच्या बाजूला जे सर्कल दिसत आहे 2 अर्धवर्तुळांमध्ये ते डिवाइड झालेलं दिसेल, म्हणजेच तुम्हाला इथे 2 लाईन दिसतील. त्याचा अर्थ असा होतो की आत्तापर्यंत तुम्ही 2 इमेजेस ॲड केलेल्या आहेत. जसं की इथे बघा, ह्या 2 इमेजेस तुम्ही ॲड केलेल्या आहेत. आता समजा असंच काहीतरी मला लिहून माझ्या स्टेटसमध्ये ॲड करायचं आहे तर इकडे ह्या पेन्सिल आयकॉनवरती टॅप करून इथे मी काहीही स्टेटस टाईप करू शकते. जसं की हे आता मी इथं टाईप केलं आहे, इथे तुम्ही एखादी स्माइली ॲड करू शकता. ही स्माइली आपण ॲड करणार आहोत. त्यानंतर हा पुढचा टी हे अक्षर लिहिलेला जो आयकॉन आहे तो आयकॉन वापरून तुम्ही ह्या टेक्स्टचा फॉन्ट बदलू शकता. जसं की इकडे आपण बघतोय वेगवेगळ्या प्रकारचे फॉन्ट फॉर्मॅट तुम्ही यूज करू शकता. आत्ता मी हाच फॉन्ट ठेवणार आहे. नंतर ह्या आयकॉनवरती हे जे कलर पॅलेट तुम्हाला दिसतं आहे ह्या आयकॉनवरती टॅप करून तुम्ही बॅकग्राऊंड कलर चेंज करू शकता. हा कलर आपण इथे सिलेक्ट केलेला आहे. नंतर ह्या ग्रीन कलरच्या बटनवरती टॅप करून तुम्ही हे स्टेटस पुन्हा अपडेट करू शकता. आता जर तुम्ही बघाल ह्या सर्कलमध्ये किंवा तुमच्या ह्या स्टेटस आयकॉनच्या बाजूला जे वर्तुळ आहे त्यामध्ये तुम्हाला 3 लाईन आलेल्या दिसतील, म्हणजे तुमच्या स्टेटसमध्ये 3 इमेजेस किंवा 3 स्लाइड्स आहेत. अशा प्रकारे तुम्ही तुमचं स्टेटस काहीही अपडेट करू शकता. नंतर ह्या स्टेटसच्या पुढे जर तुम्ही हे 3 ठिपके किंवा 3 डॉटवाला आयकॉन बघितला तर ह्या आयकॉनवरती टॅप करून इथे तुम्ही बघू शकता की तुमच्या कोणकोणत्या इमेजेस आहेत. प्रत्येक इमेजच्या पुढे हा जर तुम्ही डोळ्याचा एक आयकॉन बघितला असेल तर हा आयकॉन तुम्हाला सांगतो की किती जणांनी त्यांच्या मोबाईलवरती तुमचं स्टेटस बघितलं आहे. ह्या आयकॉनवरती टॅप करून ते स्टेटस कोणी कोणी बघितलं आहे हेही तुम्ही चेक करू शकता. आता यापैकी एखादा स्टेटस तुम्ही शेअरही करू शकता. जसं की ह्या इमेजच्या पुढे हा जो शेअर आयकॉन दिसतो आहे ह्यावरती टॅप करून इथे तुमचे सगळे कॉन्टॅक्ट्स ओपन होतील. यापैकी कोणतेही कॉन्टॅक्ट सिलेक्ट करून तुम्ही ती इमेज त्यांना शेअर करू शकता. जसं की आत्ता मी इथे पल्लवीलाच माझ्या स्टेटसमधली ही इमेज शेअर केलेली आहे, तिच्या कॉन्टॅक्टमध्ये जर तुम्ही बघाल तर ही इमेज तुम्हाला इकडे आलेली दिसेल.
अशा प्रकारे तुम्ही ही स्टेटस कोणाशीही शेअर करू शकता. जसं मी तुम्हाला मगाशी म्हटलं तसं इथे तुम्हाला खाली लिहिलेलं दिसेल, युअर स्टेटस अपडेट्स विल डिसअपियर आफ्टर 24 आवर्स. म्हणजे 24 तासानंतर तुमची ही स्टेटस अपडेट्स डिसअपियर होतील, म्हणजे त्यानंतर ते कोणालाही दिसणार नाहीत. हे झालं तुमचं स्टेटस अपडेट करण्याविषयी. आता तुम्ही अपडेट केलेली स्टेटस ही कोणाकोणाला दिसावीत किंवा कोणाला दिसू नयेत हेही तुम्ही कंट्रोल करू शकता. ह्यासाठी तुमचा स्टेटस टॅब ओपन असताना इथे वरती ह्या 3 डॉटवाल्या आयकॉनवरती आपण टॅप करणार आहोत. ह्यात पहिला ऑप्शन आहे स्टेटस प्रायव्हसी, हा ऑप्शन सिलेक्ट करा. ह्यामध्ये तुमचं स्टेटस कोणाकोणाला दिसलं पाहिजे ते तुम्ही चूज करू शकता. जसं की आत्ता मी इथे सिलेक्ट केलेलं आहे की माय कॉन्टॅक्ट्स, म्हणजे माझ्या मोबाईलवरती ज्यांचे ज्यांचे नंबर्स सेव्ड आहेत अशाच लोकांना त्यांच्या व्हॉट्सॲपमध्ये माझं स्टेटस दिसू शकेल. किंवा दुसरा ऑप्शन आहे माय कॉन्टॅक्ट्स एक्सेप्ट फ्यू कॉन्टॅक्ट्स, म्हणजे इथे तुम्ही असे कॉन्टॅक्ट सिलेक्ट करू शकता की ज्यांना तुमचं स्टेटस दिसू नये असं तुम्हाला वाटतं आहे. म्हणजे समजा काही कॉन्टॅक्ट्सपासून तुम्हाला तुमचं स्टेटस हाईड करायचं असेल तर तेही तुम्ही करू शकता. किंवा जर तुम्हाला काही ठराविक कॉन्टॅक्ट्सनाच तुमचं स्टेटस दिसायला हवं असेल तर तेही तुम्ही हा ओनली शेअर विथ हा ऑप्शन सिलेक्ट करून काही पर्टिक्युलर कॉन्टॅक्ट्सनाच तुमचं स्टेटस दिसेल असं सेटिंग करू शकता. आत्ता मी इथे माय कॉन्टॅक्ट्स हा ऑप्शन सिलेक्ट केलेला आहे, तोच ठेवणार आहे. आणि शेवटची गोष्ट म्हणजे एखाद्या व्यक्तीचं स्टेटस तुम्ही म्यूट करू शकता. एखाद्या कॉन्टॅक्ट्सची सगळी स्टेटस समजा तुम्हाला सतत निगेटिव्ह वाटत असतील किंवा काही कारणासाठी तुम्हाला एखाद्या कॉन्टॅक्ट्सने अपडेट केलेले स्टेटस हे म्यूट करायचे असतील किंवा बघायचे नसतील तर त्या कॉन्टॅक्टचे स्टेटस तुम्ही म्यूट करू शकता. जसं की तुम्हाला ज्या कॉन्टॅक्टचं स्टेटस म्यूट करायचं आहे त्या स्टेटसवरती लॉंग प्रेस करा, म्हणजे थोड्या वेळासाठी बोटाने प्रेस करून ठेवा, मग हा डायलॉग बॉक्स ओपन झालेला तुम्हाला दिसेल. इथे या म्यूट ऑप्शनवरती टॅप करून तुम्ही ह्या कॉन्टॅक्टसाठी स्टेटस म्यूट करू शकता. म्हणजे ह्या कॉन्टॅक्टने नंतर अपडेट केलेली कोणतीही स्टेटस मला दिसणार नाहीत. आता मी इथे कॅन्सलवरती टॅप करते आहे. अशा प्रकारे आपण इथे तुम्ही व्हॉट्सअप स्टेटस कसं अपडेट करू शकता ते शिकलेलो आहोत. तुम्ही तुमच्या व्हॉट्सअप अकाउंटवरती लगेच व्हॉट्सअप स्टेटस अपडेट करून बघा. आणि काहीही शंका आली तर ह्या व्हिडिओखाली मला कमेंट करून नक्की विचारा. तर मंडळी, हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर तो नक्की लाईक करा. तुमचं एक लाईक किंवा छोटीशी कमेंट सुद्धा मला पुढचा व्हिडिओ बनवण्यासाठी खूप प्रोत्साहन देऊन जाते. त्यामुळे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला किंवा तुमच्या काही सजेशन्स असतील किंवा काही क्वेरीज असतील तर ते ह्या व्हिडिओखाली कमेंट करून नक्की कळवा. तसंच तुमच्या स्क्रीनवर आता दिसणाऱ्या सगळ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवरतीही ई साक्षरला फॉलो करा. धन्यवाद. पुन्हा भेटूया पुढच्या आठवड्यात.